नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वी, विषय आहे मराठी म्हणजेच बालभारती. तर यामधला जो 5वा धडा आहे, बाकी 20 रुपयांचं काय, या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जे जे स्वाध्याय मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तेव्हा तुम्हाला मिळेल. तसेच याच्या आधीचे सर्व स्वाध्याय इयत्ता 6वी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जातील. चला आता आपण सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ, साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? तर विद्यार्थ्यांनो याचं उत्तर, पाण्याची बाटली आणण्यासाठी साहेबांनी राजूकडे 100 रुपये दिले होते. तो एकदा गेला, तो परत आलाच नाही. राजूने मला 80 रुपयांना फसवले. त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयांना पडली. अशी तक्रार साहेबांनी विकासकडे राजूबाबत केली. पुढे प्रश्न आ, दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? याचे उत्तर, दवाखान्यात राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती, ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता वाढली. प्रश्न ई, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? तर बघूयात याचे उत्तर, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की दवाखान्यात पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. तर या गोष्टी दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले. पुढे प्रश्न ई, भुकेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर, राजूने एक पुठ्ठा घेतला, त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, ते मी उपाशी लोकायला देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधली आणि गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातील पुठ्ठा वाचून लोक, या ठिकाणी लोक आहे, लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा हा उपक्रम राजूने भुकेल्यांसाठी सुरू केला. प्रश्न उ, साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? बघूयात विद्यार्थ्यांनो याचे उत्तर, राजूने साहेबांचे 100 रुपये घेतले, पण पाण्याची बाटली आणून काही आणून दिले नाही, म्हणून साहेबांच्या मनात राजूबद्दल गैरसमज निर्माण झाला होता. परंतु राजूच्या मित्रांनी साहेबांना पाण्याची बाटली तर दिलीच, पण राजूने
त्याच्याकडे दिलेली 100 रुपयाची नोटही दिली. राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला हे साहेबांना कळले. पण जाताना राजूने प्रामाणिकपणे त्यांचे 100 रुपये परत केले हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला. प्रश्न दुसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न अ, कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? आणि याचे उत्तर, दवाखान्यात आई शेजारी बसून बसून राजूला कंटाळा येत असे. तो दवाखान्यात सर्वत्र फिरत असे हे आईला ठाऊक होते. आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करतो पण नकळत त्याच्या हातून काही चुकीची गोष्ट घडायला नको म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला सांगितले असावे. प्रश्न आ, माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील? तर याचे उत्तर, अगदी छोट्याशा घटनेवरून गैरसमज करून घेऊन साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले. परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण जाणले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय साहेबांना आला व त्यांना स्वतःची चूक समजून आली. म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील. पुढील प्रश्न ई, भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? आणि याचे उत्तर, आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशात बहुतांश लोक असे आहेत की त्यांना 2 वेळचे सुद्धा पोटभर जेवायला मिळत नाही आणि दुसरीकडे काही लोक तर अन्न वाया घालवतात. त्यामुळे ज्या लोकांकडे खूप अन्न आहे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अन्नापैकी थोडे अन्न गरजूंना दान केले तर ही समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदतच होईल. अन्नाची नासाडी करू नये याबाबत जनजागृती करावी. प्रश्न ई, तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का ते सांगा. तर याचे उत्तर, मला राजूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. कारण पहिला, राजू हा प्रामाणिक मुलगा आहे आणि निस्वार्थी स्वभावाचा आहे. दुसरं, गरजूंना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. तिसरं कारण, तो गरीब असून देखील इतरांची सेवा करतो. आणि चौथं, एका चांगल्या मित्रामध्ये असणारे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे राजूशी मैत्री करायला आवडेल.
प्रश्न उ, राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? विकासच्या साहेबांनी ते 20 रुपये स्वतःसाठी खर्च न करता त्यांना जमेल त्यावेळी त्यांनी समाजातील गरजू लोकांना 20 रुपयांचे वाटप करावे किंवा त्या 20 रुपयाचे अन्न घेऊन एखाद्या गरजूला द्यावे. प्रश्न उ, राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? तर याचं उत्तर, पहिला पॉइंट बघा, राजू दवाखान्यात आईसोबत तिची सेवा करण्यासाठी थांबला. दुसरा, राजू विकासला रोज पाण्याची बाटली पोहोचवत असे. त्यानंतर तिसरा, दवाखान्यात गरजू लोकांना अन्न देण्यासाठी त्याने एक मोहीम सुरू केली होती. आणि चौथा, साहिबांचे 100 रुपये आणि पाण्याची बाटली राजूने मित्रा करवी साहेबांना परत पाठवली. यातून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो. आता प्रश्न तिसरा, तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा. चला तर बघूयात विद्यार्थ्यांनो याचं उत्तर. पहिला, तुमचा मुलगा राजू खूप प्रामाणिक आणि गुणी आहे. त्याने प्रामाणिकपणाने साहिबांचे 100 रुपये परत केले. 3, दवाखान्यातील लोकांना अन्न मिळावे म्हणून त्याने मोहीम सुरू करून त्यांना अन्न मिळवून देण्याचे महान कार्य केले. आणि चौथा, मला राजूचा खूपच अभिमान वाटतो. बघूयात पुढचा प्रश्न चौथा, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? आणि याचे उत्तर, एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी मी आई बाबा मला खाऊसाठी देत असलेल्या पैशांमधील काही पैसे बाजूला साठवून शाळेतील गरजू मुलाला छोट्या छोट्या शाळेसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू विकत घेऊन देईन. इथे देईन असं लिहायचं आहे. गरजू विद्यार्थ्यांची परिस्थिती शिक्षकांना सांगून शालेय पातळीवरून काही मदत करण्यास सांगेन. मित्रमैत्रिणींना त्या गरजू मुलाला जमेल तशी मदत करायला सांगेन. प्रश्न पाचवा, पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी 8-10 ओळीत माहिती लिहा. तर अशा प्रकारे ही आकृती आहे राजू मधले गुण. ते गुण कोणते आहेत बघा, प्रामाणिकपणा, मदतीला तत्पर, निस्वार्थी, त्यानंतर परोपकारी, बुद्धिमान, शेवट आहे सचोटीने वागणारा. तर यावरून राजूबद्दल आपल्याला 8-10 ओळी लिहायच्या आहेत. बघा,
राजू हा इयत्ता 5वी मध्ये शिकणारा एक प्रामाणिक मुलगा आहे. राजू हा गरजूंच्या मदतीला धावून जाण्यासाठी नेहमी तत्पर असतो. राजू हा निस्वार्थी आहे. दुसऱ्यांना मदत करीत असताना तो त्यात स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. राजू हा बुद्धिमान मुलगा आहे. त्याने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच गरजूंना अन्न मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली. राजू हा परोपकारी मुलगा आहे. साहेबांचा गैरसमज दूर करणारा, त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. यावरून तो सचोटीने वागतो हे सिद्ध होते. तर चला, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे. आता पुढचा भाग आहे, खेळूया शब्दांशी. तर त्यामध्ये अ फसवा फसवी, कचरा कुंडी, गोर गरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा. आणि उत्तरामध्ये केर कचरा, कामड धंदा, ताठ वाटी, तांब्या पेला. तर बघा किती मस्त आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न आ, खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. त्यामध्ये अ फाईल, फाईलला नसती असं म्हटलं जातं. सेंटरला मराठीमध्ये केंद्र म्हटलं जातं. पेशंटला रुग्ण, विंग म्हणजेच मराठीमध्ये विभाग असं असतं. हॉटेल म्हणजेच उपहारगृह आणि कॅन्सर म्हणजेच कर्करोग. तर हे झाले या शब्दांसाठीचे मराठी शब्द. आता पुढे पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. तर पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत, त्यामध्ये पहिला आहे महाबिलंदर. तर याचं वाक्य आपण तयार करूयात. लोकांना पैशाच्या बाबतीत फसवणारा रामलाल एक महाबिलंदर माणूस आहे. आणि दुसरा अनुभव शून्य. तर याचे वाक्य शेतीच्या बाबतीत आत्ताची पिढी अनुभव शून्य आहे. त्यानंतर ई आवाहन. पुरामध्ये नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने नागरिकांना आवाहन केले. आणि पुढे ई निरुत्तर. तर याचं वाक्य आहे, राजूचा प्रामाणिकपणा पाहून साहेब निरुत्तर झाले. पुढे ई प्रश्न, भारी कौतुक म्हणजेच खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्द वापरून 3-4 वाक्ये लिहा. तर याचे उत्तर बघा विधातन. एखाद्याने चांगले काम केल्यावर किंवा अवघड काम केल्यावर त्याचे कौतुक करताना भारी हा शब्द उच्चारतो. त्यातलं एक, आमच्या गावातील रामू खूप मस्ती करतो, पण तो एकदम भारी चित्र काढतो, म्हणजे खूप चांगले चित्र काढतो. दुसरा, सदूने पुरात अडकलेल्या मुलांना वाचवून एकदम भारी काम केले, म्हणजेच चांगले काम केले. तिसरा, राणी एकदम भारी जेवण बनवते, म्हणजेच राणी एकदम चांगले जेवण बनवते. आणि चौथा, निखिल व्यवसायातील निर्णय अगदी भारी घेतो.
आता पुढचा प्रश्न, पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या. उदाहरणार्थ पैसा पैशाला, पैशांनी, पैशांसाठी, पैशाचा, पैशाहून, पैशातला, याप्रमाणे खालील शब्दांची सामान्य रूपे लिहा. तर पहिला दिलेला आहे शब्द मासा. माशाने माशाला, माशाहून, माशांचा आणि माशांसाठी. तसेच ससा हा शब्द दिलेला आहे, तर याचे सामान्य रूप कसे येणार? सशाने, सशाला, सशाहून, सशांचा आणि सशासाठी. दुसरा शब्द दिलेला आहे ठसा, तर याचे सामान्य रूप कसे येणार? ठशाने, ठशाला, ठशाहून, ठशांचा आणि ठशांसाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे या शब्दांची सामान्य रूप आपण लिहिलेली आहेत. आता खालील शब्दांना की किंवा ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा. तर आपल्याला भाववाचक नाम तयार करायचं आहे. त्यामध्ये पहिला सुंदर, सुंदर त्याला काय लागणार भाववाचक नाम तयार होण्यासाठी? सुंदरता, म्हणजेच ता लागलेला आहे. नवलसाठी लागणार नवलाई, ई लागलेला आहे, म्हणजेच आई लागलेला आहे इथे. दांडगा, दांडगासाठी दांडगाई, म्हणजेच परत आई हा प्रत्यय लागलेला आहे. पाटील, पाटीलसाठी काय लागलेलं आहे? पाटील की लागलेला आहे बघा. प्रामाणिक, तर त्यासाठी प्रामाणिकपणा, तर पणा हा प्रत्यय लागलेला आहे. गोड, तर गोडसाठी गोडवा, म्हणजेच वा हा प्रत्यय लागलेला आहे. शांतसाठी शांतपणा, पणा हा प्रत्यय लागलेला आहे. आणि चपळसाठी चपळाई, तर या ठिकाणी ई हा प्रत्यय लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपण भाववाचक नामं तयार केलेली आहेत. आता खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर काही भाववाचक नाम जसे आपण मघाशी तयार केले, तसेच काही नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितलेला आहे. तर मित्रत्वासाठी असणार आहे विरुद्धार्थी शब्द शत्रुत्व. गरिबीसाठी श्रीमंती. खरेपणा, तर यासाठी यामध्ये खरेमध्ये पणा हा प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार झालेले आहे. तर खरेपणासाठी विरुद्धार्थी शब्द आहे खोटेपणा. आणि महागाई, तर इथे बघा आई हा प्रत्यय लागलेला आहे, तर याला विरुद्धार्थी शब्द आहे स्वस्ताई. तर याच्यामध्ये सुद्धा आई हा भाववाचक नामचा प्रत्यय लागलेला आहे. आता खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा. अ, मनुष्यत्व. आता त्यासाठी बघा त्व हा प्रत्यय लागलेला आहे, मग मित्रत्व, शत्रुत्व, त्यानंतर आपुलकी म्हणजेच माणूसकी तसाच शब्द. नम्रता साठी अक्षता. नवलाई, पावणाई. पुढे बालपण, मोठेपण, थोरपण. माधुर्य आणि चातुर्य. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा आपला जो स्वाध्याय होता हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि असेच जर स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील किंवा इतर कुठल्या विषयाचे हवे असतील, तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हवा असणारा विषय आणि तो स्वाध्याय टाईप करा. थँक्यू.